महत्त्वाची बातमी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामधील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुका या अनुषंगाने ही भेट झालेली आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर या भेटीची दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। विमानतळावर त्यांची जी आहे ती भेट झालेली आहे। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। राज्यामध्ये सध्या ग्राम पंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकांचं सत्र विविध राजकीय पक्षांचं सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जय्यत तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे। पाच राज्यातल्या निवडणुका सुद्धा आहेत आणि या सर्व घडामोडी पाहता, सध्या राज्यामधील राजकीय परिस्थिती पाहता ही भेट महत्त्वाची मानली जाते। मात्र विमानतळावर ही भेट झालेली आहे, त्याच्यामुळे या भेटीमागचं नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही। मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काही वेळ ही चर्चा जी आहे ती झालेली आहे। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। मोदी आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये काही वेळ ही चर्चा झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय।